जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मान्सून कशाप्रकारे असणार आहे, केव्हा केव्हा पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे, ही सविस्तर माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत, जेणेकरून खरीप सीझन सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना याचा सर्व अंदाज येऊन जाईल. ॲग्रिकल्चर सेक्टरमधील नवनवीन योजना, महत्त्वपूर्ण GR आणि असे अपडेट्स मिळत राहतात, पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपणा सर्वांना कल्पना असेल की खरीप हंगाम हा सुरू होतो आहे. शेतकरी बांधवांची खरीप हंगामापूर्वीची कामाची लगबग या ठिकाणी सुरू झालेली आहे. पेरणीसाठी आवश्यक म्हणजे मान्सून कशाप्रकारे असणार आहे, केव्हा राज्यभरात पाऊस होणार आहे, कोणत्या भागात कधी पावसाचं जे संकेत आहेत ते प्राप्त झालेले आहेत, हे शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं असतं. त्यानुसार आपण अपडेट्स या ठिकाणी कव्हर करतोय. 10 जून 11 जून 12 13 14 पर्यंत वेगवेगळ्या भागात असा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, त्याच्यानंतर 18 जून ते 22 जून दरम्यान परत एकदा पाऊसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर 26 जूनच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्ष देतं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना पेरणी करत असताना एक स्वतःहून स्वतः शेतकरी असल्यामुळं, स्वतःचा हाडाचा शेतकरी असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो, पेरणी करत असताना काय करतं, शेतामध्ये जायचं, शेतामधली जमिनीमधली ओल बघायची. एक ही जर समजा ओल गेली तर तुमची पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हा पेरणीचा निर्णय घ्यावा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक म्हणजे माहीत असं सांगतो की समजा आता ह्या जूनच्या समजा 15 दिवसांमध्ये 15-20 जूनच्या आज आपण सोयाबीनची पेरणी केली तर 20 जून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहितलं की हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी कशाप्रकारे अंदाज सांगितलेला आहे ते आपल्या लक्षात आलं असेल. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आपण घेऊन येत असतो, ते पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमधून आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर व्हिडिओ लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. पुढे नक्की भेटू. जय हिंद.